सांगडे संघ, सॉरी बेलव सांगडे संघ आपला शतक्षण लावा। बामणडोंगरी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जातीये। तकदीर आणि संदेश गोंधळी। तर या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल। एका बाजूला सांगडे संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बामणडोंगरी संघ। बामणडोंगरी संघ नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी स्वीकारली, आमंत्रित केलं प्रतिस्पर्धी। चालेल चालेल, धन्यवाद। हाँ नक्कीच, मॅच मी कंटिन्यू करतोय सर। बक्षीस समारंभाचा कार्यक्रम तुम्ही हाताळा, कारण तुम्हाला इथल्या पाहुण्यांची माहिती आहे, त्यामुळे बक्षीस समारंभासाठी मी तुमच्याकडे जाईन। सागर पाटील सर आपण पाहतोय, पारगावचा एक बुलंद आणि दमदार आवाज, प्रेक्षकांच्या भेटीला 5 दिवस आला, चांगलं मनोरंजन केलं। गेम होते ऑन, पहिला चेंडू मंगेश पाटील यांचा, चेंडू हवेमध्ये, झेल मात्र टिपला जातोय, पहिल्या चेंडूवरती मिळते विकेट, संदेश गोंधळी होतोय बाद। नवीन फलंदाज भानुदास इन होतोय मॅच मध्ये। इथून पुढे माझी विनंती असेल, नवीन फलंदाज जो कोणी इन होणार असेल त्याने रनअप घेऊन पटकन क्रीज वरती जायचंय। अंधार पडत चाललाय, आपण पाहतोय थोड्या वेळाने रस्त्यावरचे दिवे लागणे जाणार, आणि हे दिवे लागल्यानंतर कदाचित फलंदाजी करण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो। मंगेश पाटील याचा पुढचा चेंडू आपण पाहतोय, तकदीर याच्यासाठी, यावेळेस चेंडूला फ्लिप केले गेले, शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय। चेंडू कलेक्ट करण्यासाठी थोडासा का होईना फंबल होतोय, 2 धावा या चेंडू मागे मिळत आहेत, आणि 2 धावे निश्चित धावपलकावरती अकाउंट ओपन होत आहे। 2 धावा 1 गडी मात्र बाद। सांगडे विपक्ष बामणडोंगरी असा सामना चालू आहे। दरम्यानचा चेंडू फ्लॅट डिलिव्हरी आपण पाहतोय, सुंदर फटका पाहतोय, गॅप शोधली जाते, चेंडू जातोय सीमापार चौकार। सहा धावा धावपळकावरती लागले जात आहेत। मंगेशचा हा चेंडू यावेळेस क्लिअर केला जातोय, शतरक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी तैनात नाहीये, चेंडू जातोय सीमापार बॅक टू बॅक दुसरा चौकार। मात्र आपण पाहतोय खूप खुश आहेत, खूप आनंदी आहेत, कारण जाणत आहेत एक ट्रॉफी यातली त्यांच्या संघाला मिळणार आहे। आणि खऱ्या अर्थानं का खुश असू नये, मेहनत असते ही खेळाडूंची, मेहनत असते 11 खेळाडूंची, आणि त्याच्या पाठीमाग 7 असते संपूर्ण गावाची, संपूर्ण पाठीराख्यांची। मॅच कडे जाऊया, अंतिम सामना उपसरपंचा चषक 2021 आपण पाहतो, यशाकडे वाटचाल करतोय, चौकारांची हॅट्रिक लगावली जाईल का, परंतु यावेळेस चांगलं शतरक्षण आपण पाहतोय, मिळतायत या चेंडूवरती अद्यापपर्यंत 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सक्सेस पाहायला मिळतंय, सक्सेस होतोय, 3 धावा या चेंडू मागे मिळतायत, 3 धावेनिशी 19 धावपळकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 13। 2 षटकांचा सामना अशा परिस्थितीमध्ये, पहिल्या षटकामध्ये आलेल्या 13 धावा, कुठेतरी चांगली धावसंख्या उभी राहते बामणडोंगरी संघाची। भानुदास मात्र यावेळेस स्ट्राइक एंडवरती आपण पाहणार आहोत, डावखुऱ्याचा फलंदाज या षटकातील अंतिम चेंडूचा सामना करेल। प्लीज 2 फलंदाज आपण या ठिकाणी कम्युनिकेशन करू नका। 2 मॅचेसमध्ये 0 या धावसंख्येवरती बाद झालाय। दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा ज्यावेळेस निर्धाव चेंडू जातोय, तेजस दादा मात्र आता मात्र विचार करत असतील की भानुदास 2 मॅचेसमध्ये 0 वरती बाद झालाय, तिसऱ्या या मोक्याच्या मॅचेसमध्ये त्याला मात्र 1 डाऊनची पोझिशन दिली आहे, म्हणजे 3 क्रमांकाची। यावेळेस एक चेंडू निर्धाव खेळला, पहिल्या षटकामध्ये आला 13 धावा, दुसरा षटक कोणावरती जिम्मेदारी सोपवणार सांगडे संघाचा संघनायक।
वैभव ऑप्शन आहे, सूर्यकांत पाटील आहे, त्यानंतर आशिष पाटील आहे, कोणावरती जिम्मेदारी दिली जाणार? जिम्मेदारी दिली जाते डावखुरे हाताचा गोलंदाज कदाचित सूर्यकांत पाटील। सूर्यकांत पाटील याच्यावरती जिम्मेदारी मात्र सोपवण्यात आली आहे। अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला या ठिकाणी आलाय। सूर्यकांत पाटील सर कर्णधाराने विचार केला असेल, मी सांगेन की डावखुरे आताचा फलंदाज एक फलंदाजी करतोय, नाही उशीर जर हो करत असते सांगणे संघ तर कदाचित त्यांनाच प्रॉब्लेम होणार आहे फलंदाजी करण्यासाठी, तर त्यांनी जाणायला पाहिजे। प्रणित पाटील सुद्धा आपण पाहतोय अगदी जवळून सामना पाहतोय, इंजर्ड आहे नाहीतर आता प्लेइंग इलेव्हन मध्ये आपल्याला दिसला असता। मॅच कडे सूर्यकांत पाटील याचा हा चेंडू, तकदीर याच्यासाठी हा चेंडू अक्रॉस द लाईन भिडकावलाय, चेंडू जातोय सीमा पार चौकार। वैभव पाटील यांना प्रभावित केलं होतं सर गोलंदाजी मध्ये या ठिकाणी, परंतु कर्णधारण विश्वास सूर्यकांत पाटील याच्यावरती सोपवला, पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, 17 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात। पुनश्च एकदा सूर्यकांत पाटील याचा हा चेंडू रिव्हर्स स्वीप अटेंड केलाय, क्रिकेटचा कडक फटका पाहतोय, चेंडू जाते वन बाउंस आणखी एक चौकार। एकतीस धावा धावपळकावर, 21 धावा धावपळकावरती लागतात। आणि सर एक गोष्ट या ठिकाणी गुणलेखक दर्शवतायत मित्रांनो, 21 धावा धावपळकावरती लागलेत आणि ते 21 च्या 21 धावा तकदीर यानं काढल्यात, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो तकदीर साठी होऊन जाऊ द्या। चांगला खेळ अंतिम क्षणी या मोक्याच्या मॅच मध्ये प्रथम क्रमांकाच्या या झुंजीमध्ये चांगला खेळ पाहायला मिळतो तकदीर पटेलच्या माध्यमातून। हा चेंडू आपण पाहतोय खेळून काढलाय, शत्ररक्षक चेंडूला फील्ड करणार की चेंडू यावेळेस थांबत नाहीये, चुकवून जातोय शत्ररक्षकाला, चुकी आणि चुकी पाहायला मिळते सांगळे संघाच्या शत्ररक्षकांच्या माध्यमातून, चेंडू जातोय सीमापार चौकार। चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते तकदीराच्या माध्यमातून, पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील तकदीर लगावतोय, लगातार 3 चौकार, 12 धावा अद्यापर्यंत षटकामध्ये आलेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। हा चेंडू यावेळेस भिडकावलाय, चेंडू हवेमध्ये थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमापार षटकार। महागडी गोलंदाजी सूर्यकांत पाटील, 24 लाइव इव्हेंट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि 24 लाइव इव्हेंट्स चे मेंबर आहेत। यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा आसमान दाखवला जातोय, चेंडू जातोय जे काय खेळ पाहायला मिळतोय, 37 धावा धावपळकावरती लागलेत आणि 37 च्या 37 धावा तकदीर पाटील याच्या आहेत। आणि सर विचार करूया या षटकामध्ये 3 चौकार 2 षटकार आलेत, म्हणजे 24 धावा अद्यापर्यंत आलेत। या अंतिम चेंडूवरती षटकार लगावून 30 धावा येणार की अंतिम चेंडूवरती का होईना शेवट गोड सांगळे संघासाठी करणार सूर्यकांत पाटील। यावेळेस चेंडू बिग हिट, षटकारांची हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक या षटकामध्ये येत आहेत, 30 धावा धावपळकावरती लागले जात आहेत 43 धावा। एक्झिट करा लवकरच, वेळ तुमच्याकडे कमी आहे, अगदी थोड्या क्षणामध्ये रस्त्यावरच्या दिवे म्हणजे रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईट लावल्या जातील, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फलंदाजी करण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो, कदाचित आपण विचार करा या गोष्टीचा। 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, 43 धावा धावपळकावरती, 44 धावांची गरज आहे, म्हणजे प्रति षटकामागे 22 धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील, ती ताकद सुद्धा आहे सर,
ती क्षमता आहे, परंतु भानुदास पाटील भानुदास म्हात्रे सारखा जर गोलंदाज असेल ना तर अशा परिस्थितीमध्ये या धावा अशक्य सुद्धा वाटू शकतात। परंतु पाहायचे सुधीर असेल, मंगेश असेल, आशिष असेल, रमाकांत असेल, चांगली मोठी फलंदाजी लाइनअप आहे। सूर्यकांत पाटील आज काहीसा मागळा ठरला, फक्त क्रिकेटचा खेळ आहे। या खेळामध्ये कधी राजा कधी रंक होत असतो, एक दिवस तुमचा नसतो एक दिवस तुमचा असतो, म्हणजे काही घडतं। तर यावेळेस पाहायचंय झालं गेलं विसरून 12 चेंडूवरती 44 धावा कशा प्रकारे येतील हा विचार मात्र करावा लागेल। अमित भोपी असेल, वैभव भोपी असेल, भली मोठी बॅटिंग लाईनअप आहे परंतु प्रेशराईज असेल, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल। प्रति षटकामागं 22 धावा जमा करायच्या आहेत, 44 धावांची गरज आहे। बारा चेंडू 44 धावा, प्रेक्षकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहतोय आपण। सांगडे संघाचे पाठीराखे थोडेसे गावीना नाखूश असतील या मॅचसाठी, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये त्यांना अपेक्षा होती की कमी धावा जातील, परंतु अफलातून फलंदाजी केली फलंदाज तकदीर पाटील येणं। आणि खऱ्या अर्थानं जेवढ्या धावा बामणडोंगरी संघासाठी आल्या तेवढ्या सगळ्या धावा तकदीर पाटील यानं कुठून काढल्या। यावेळेस आपण पाहणार आहोत, आयोजकांना विनंती सुद्धा करेल मी, आपण एक लिस्ट तयार करा कोणाच्या हस्ते कुठला सन्मान द्यायचा आहे, कोणाच्या हस्ते कुठलं पारितोषिक द्यायचं आहे, याचं मेन्शन तुम्ही एका पेपरवरती करा, म्हणजे जेणेकरून बक्षीस संभ्रमाच्या वेळेला आपला वेळ वाया जाणार नाही। 12 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावा, संघर्ष जितका मोठा नाव तितकं मोठं, आनंद तितका मोठा, संघर्ष करावा लागेल। यावेळेसा चेंडू गॅप क्लिअर केली जाते, दोन शतरक्षकांच्या मधून पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार। या ठिकाणी आपण पाहतोय कठीण प्रसंग आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा, कठीण होतं अवघड होत म्हणून जर सोडून दिलं असतं तर कदाचित आज स्वराज्य स्थापन झालं नसतं। स्वराज्य म्हणजे काय तर स्वतःच राज्य, ते स्वतःच राज्य निर्माण झालं नसतं। कठीण प्रसंगावरती अवघड परिस्थितीवरती मात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। यावेळेस कठीण प्रसंग आहे, सांगडे संघावरती मात करावी लागेल। चेंडू हवेमध्ये आहे, गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतोय। एक धाव मात्र या चेंडू मागे मिळतीये, या एका धावेशी 5 धावा धावपळकावरती लागतायत, 22 सरासरी आहे। षटकार चौकार मारावे लागतील। यावेळेस स्ट्राइक एंड वरती जातोय अमित भोपी, सामन्याला स्पीड अप करा, शतरक्षणामध्ये थोडस बदल, कारण आपण पाहतोय एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, एक उजव्या हाताचा फलंदाज आहे। अशा परिस्थितीमध्ये शतरक्षणामध्ये बदल केलं जात आहे, परंतु ओमकार नाईक ज्यांना प्रभावित केलंय, सूरज सावंत यांनी सुद्धा प्रभावित केलं होतं। कदाचित बेलवडी संघ जिंकला असता तर उत्कृष्ट गोलंदाजाच्या रेसमध्ये सूरज सावंत याचं नाव मात्र आघाडीवर असतं। दरम्यानचा चेंडू हवेमध्ये, ओमकार नाईक याला भेटते विकेट, फलंदाज होतोय अमित भोपी बाद। मुंबई प्रकारे नवी मुंबई सुद्धा आपण जाऊया, ज्या प्रकारे मुंबई अग्री कोळ्यांची आहे त्या प्रकारे नवी मुंबई सुद्धा अग्री कोळ्यांची आहे। आणि या नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय जे निसर्गाचं सानिध्य होतं ते निसर्गाचं सानिध्य आता नष्ट होत चाललंय। त्या ठिकाणी मात्र सिमेंटचे जंगल तयार होत आहेत, भले भले मोठे प्रोजेक्ट आपण पाहतोय, वाधवा वाई सिटी असेल, गोदरेज सिटी असेल, अशा भल्या मोठ्या सिटीज आज आपल्या अवतीभोवती येत आहेत। दरम्यानचा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू, यावेळेस अंधारामध्ये वेगाचा वापर केला जातोय, फलंदाजाला मात्र आपल्या जागेवरती उभं राहावं लागतं। एका निर्धाव चेंडूची होते सांगता पूर्णपणे या मॅच मध्ये चांगली पकड निर्माण केली आहे खऱ्या अर्थानं बामणडोंगरी संघानं। चांगलं योगदान भानुदास दादा म्हात्रे असेल, तकदीर असेल, संदेश गोंदले असेल, संदेश पाटील असेल, ओमकार नाईक असेल, यांच्या माध्यमातून आज आपण बामणडोंगरी संघासाठी पाहिलं। तर सांगली संघासाठी खास करून उल्लेख करेल मंगेश पाटील असेल, सुधीर पाटील, वैभव भोपी, अमित भोपी, सूर्यकांत पाटील, रमाकांत पाटील,
आशीष पाटील अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा शेवटाकडे चालली आहे. शेवट जसा जसा होत चाललाय तसा तसा मात्र जी थकाण होती 2 दिवसाची आयोजकांच्या चेहऱ्यावरती ती थकाण मात्र उतरत चालली आहे आणि चेहऱ्यावरती एक स्मित हास्य येत चाललंय आणि काय येऊ नये याचसाठी केला होता अट्ट असं शेवटचा दिवस गोड जावा. शेवट मात्र या स्पर्धेचा गोड जातोय आणि खऱ्या अर्थानं यावेळेस मात्र या चेंडू मागे जातोय सीमापार चेंडू चौकार. डीजे चौकार आलाय पहिल्या षटकामध्ये आले एकूण 9 धावा आता मात्र 6 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका. करण मडवीला आठवावं लागेल या फलंदाजाला ज्याने 6 चेंडूवरती 38 धावा जमा केल्या होत्या. 35 धावा जमा करायच्या आहेत परंतु पहिला चेंडू खोलवरचा टप्पा आणि यावेळेस मात्र बंद केले जात आहेत सांगली संघाच्या प्रशिक्षकांच्या गप्पा दिवे लागले जात आहेत. पहा एक सुंदर नजारा आपण पाहतोय अगदी समोरील बाजूस आपण पाहतोय 5 चेंडू जोरदार अपील केली गेली पंचांनी मात्र फेटाळली आहे. 1 धाव या ठिकाणी मिळते. 4 चेंडू केवळ औपचारिकता या सामन्याची बाकी राहते. सांगली संघाचे पाठराखे जरूर उल्लेख करेन भालचंद्र पाटील साहेब त्यानंतर आनंदबुवा पाटील प्रणित पाटील त्यांच्या समोर त्यांचे सहकारी मित्र थोडेसे का होईना नाराज असतील आपल्या संघावरती परंतु हारजीत क्रिकेटमध्ये होत असते. आज जिंकणार उद्या हारणार उद्या जिंकणार परवा हारणार हा क्रिकेटचा खेळ आहे हा क्रिकेटचा संघर्ष आहे. या संघर्षमय क्रिकेटमध्ये तुम्हाला मात्र आपला खेळ करावा लागेल. या ठिकाणी केवळ औपचारिकता आपण पाहतोय भानुदास मात्रे चांगला खेळ करतोय या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय त्यानं खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये बामण डोंगरी संघासाठी. 13 धावा धावफलकावरती लागतात सर धावा सांगणं आता केवळ औपचारिकता राहिले सामना संपणं हेच फक्त गरजेचं आहे. रिव्हर्स स्वीप अटेंड केलाय वेगवेगळे फटके ट्राय करतोय फलंदाज यावेळेस वैभव ओपी सक्सेस ठरतोय चौकार येतोय. हा एक चेंडू पुन्हा एकदा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेस 1 धाव मिळतीये आणि 1 धावेनिशी केवळ औपचारिकता म्हणून या मॅच कडे आपण पाहतोय. लेग बाय चेरपण ही धाव आली आहे. 17 होतोय समाप्त. विजय मास्टर 1 मिनिट सामने संपन्न होत आहेत. उपसरपंच ट्रॉफी 2021 या ठिकाणी संपन्न होतीये. केवळ बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी बाकी राहिलाय. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय जीवदानी बामण डोंगरी संघ. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो जीवदानी बामण डोंगरी संघासाठी होऊ द्या. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक ठरलाय या ठिकाणी सांगळे संघ. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी होऊ द्या आणि यानंतर मात्र बक्षीस समारंभाचा कार्यक्रम